या कार्यक्रमाअंतर्गत मी आज तुम्हाला काळा वाटाण्याची उसळ हा पदार्थ करून दाखवणार आहे. आपण 1/2 किलो काळे वाटाणे घेतले. काळे वाटाणे हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि सकाळी आपण त्यातलं पाणी उपसून काढून दुसरं पाणी घालून कुकरमध्ये 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. 1 चमचा काळे वाटाणे आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं वाटण जे आहे त्यासाठी लागणारा पदार्थ आहे 1 मध्यम आकाराचा कांदा, 1/2 वाटी ओलं खोबरं, 1/2 वाटी सुकं खोबरं आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या. हे सगळे पदार्थ एकत्र भाजून आपण त्याचे वाटण करायचे. आलं लसूण पेस्ट आहे, जिरा पावडर, धणे पावडर, लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ चवीपुरते, फोडणीसाठी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, चवीसाठी गूळ, थोडासा अगूळ आणि कोथिंबीर. आता आपण फोडणीसाठी तेल घेऊ भांड्यामध्ये. 2 ते 3 चमचे तेल. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची 8 ते 10 पानं, पानं तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा, कांद्याचा रंग थोडा बदलला, 1 चमचा हळद, जिरे पावडर 1 चमचा, धणा पावडर 1 चमचा, लाल मसाला 2 ते 3 चमचे. तुम्ही आपल्याला जसं तिखट आवडतं, तिखट हवं असतं तेवढं तुम्ही तिखट घेऊ शकता. शक्यतो 2 ते 2.5 चमचे पुरेसे होतात. त्याला थोडं परतून घेतलं तर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आपण घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये परततो. हे झालं, थोडं परतून घेतलं की आपण जे काळे वाटाणे वाटून घेतले होते उकडून आणि वाटून ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. थोडं पाणी घालायचं. वाटण करून घेतलंय ते आपल्याला ह्याच्यात घालायचे. थोडं पाणी घालून हे थोडा वेळ शिजू देऊया. पेस्ट छान आपण परतून घेतलंय, मसाला पण आज सगळा मिक्स झालाय त्याच्यामध्ये. आता जे वाटाणे आपण उकडून ठेवलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे. जी कन्सिस्टन्सी पाहिजे ती ॲडजस्ट करून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून जेवढं पातळ हवं आहे तेवढं आपण करून घ्यायचं आणि एक उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं. आपण त्याच्यामध्ये कोकमाचं अगूळ आणि गूळ या 2 गोष्टी घातल्यामुळे चवीमध्ये बराच फरक पडतो. गरम मसाला पावडर, एक 1.5 चमचा गरम मसाला आणि महत्त्वाचा घटक मीठ, ते 1.5 चमचा मीठ. आता हे होत आलंय, वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर. कोकणी पद्धतीचं काळ्या वाटाण्याचं सांबार तयार आहे. काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले काळे वाटाणे 1/2 किलो, उकडून वाटलेले काळे वाटाणे 1 मोठा चमचा, उभा चिरलेला मध्यम आकाराचा कांदा, किसलेलं ओलं खोबरं 1/2 वाटी, किसलेलं सुकं खोबरं 1/2 वाटी, लसूण पाकळ्या 8 ते 10, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, जिरेपूड 1 चमचा, धणेपूड 1 चमचा, लाल तिखट 2 ते 3 चमचे, गरम मसाला 1/2 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीपुरता, कढीपत्ता 8 ते 10 पानं, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा, गूळ
चवीपुरता आगूळ 1 चमचा, कोथिंबीर गार्निशिंगसाठी। काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्याची कृती। एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून फोडणीसाठी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस होईपर्यंत परतून घ्या। मग त्यात हळद, जिरेपूड, धणेपूड आणि लाल तिखट घालून परतून घ्या। मग त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि वाटलेले काळे वाटाणे व थोडंसं पाणी घालून परतून घ्या। त्यानंतर ओलं खोबरं, सुकं खोबरं, उभा चिरलेला कांदा आणि लसूण भाजून त्याचं वाटण तयार करून ते वाटण त्यात ॲड करा। त्यानंतर त्यात उकडलेले वाटाणे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकजीव करा आणि एक उकळी आल्यावर त्यात आगूळ, गूळ, गरम मसाला आणि मीठ घालून एकत्र करा। उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घालून काळ्या वाटाण्याची उसळ सर्व्ह करा। अशा पद्धतीने कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ खाण्यासाठी तयार आहे। आपणही ही बनवून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्ही कोकणच्या लेखी या चॅनलवर नक्की कळवा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा अधिक रेसिपीजसाठी पाहत रहा आम्ही कोकणच्या लेखी।